पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. यासाठी तिसरा प्रश्न आपण पाहूया. पहिलं पद आहे सी ई, दुसरे पद आहे संख्या दिलेली आहे पहा इथे आहेत 15, तिसरे पद आहे जे बी आणि चौथं पद आपल्याला ओळखायचं आहे. जर आपण निरीक्षण केलं पहिलं पद हे इंग्रजी अक्षर दिलेले आहे, दुसरं पद ही संख्या दिलेली आहे, तिसरे पद देखील अक्षर दिलेले आहे आणि चौथे पद ही देखील संख्याच येईल. ती कोणती संख्या येईल यासाठी पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 25, दुसरा पर्याय आहे 10, तिसरा पर्याय आहे 20, चौथा पर्याय आहे 40. यासाठी आपण अक्षरमालेचं निरीक्षण करूया. जर अक्षरमालेमध्ये सी हे अक्षर पाहिलं, पहिल्या पदातील सी हे अक्षर तिसऱ्या क्रमांकाला आहे आणि ई हे अक्षर पाचव्या क्रमांकाला आहे. जर आपण दोन्ही अक्षरांचा संबंध पाहिला, दुसरे पद पाहिलं तर ते 15 आहे, म्हणजेच 3 आणि 5 गुणाकार करून आपल्याला दुसरे पद मिळालेले आहे ते म्हणजे 15 ही संख्या मिळालेली आहे. याच पद्धतीने तिसरे पद जे आहे ते आहे जे, जे हे जे अक्षर आहे हे 10व्या क्रमांकाला आहे आणि बी हे अक्षर जे आहे ते दुसऱ्या क्रमांकाला आहे. जर आपण पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा संबंध पाहिला तसंच तिसऱ्या पदाचं जर आपण निरीक्षण केलं तर 10 आणि 2 गुणाकार केला तर 20 ही संख्या मिळते, म्हणजे चौथे पद ही संख्याच येईल आणि ती म्हणजे 20 आणि 20 ही संख्या तीस पर्याय क्रमांक 3 मध्ये आलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला मिळते.